मी संतोष माधव कोळे बोरसीगाव. मला भाषण करायला येत नव्हतं, पण मी पहिल्यांदा मानवर मध्ये आल्याच्या नंतर मला कंसे सरांनी भाषण कशा पद्धतीने करायचं हे शिकवलं, त्यानंतर मी चांगल्या पद्धतीचं भाषण करू शकतो. तर पहिल्या डेमोमध्ये पहिल्या दिवशी आल्याच्या नंतर काय बोलायचं हे मला सुचत नव्हतं. तिथं स्टेजवर आल्याच्या नंतर मी पहिलेच पायरीवरती हळबडलो होतो, मला वर जाता आलेलं नाही. म्हणजे खरं सांगतोय, मी इथून परत माघारी गेलो. सगळे मला इथं जो हॉल भरलेला होता 30-40 जण लोक होती, सगळे हसायला लागले. पण माझ्याबरोबर आलेला माणूस जर बोलला आणि मी नाही बोललो त्याची मला खंत वाटली. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये मी स्वतः उंडेरी केली की आपण बोलायचं. आणि मग मी हळूहळू बोलायला शिकवलं, सरांनी मला शिकवलं की आता बोलायचं म्हणजे काय. की मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जर 4 ओळी बोलले तर तुमचं हे भाषण अर्ध झाल्यासारखं आहे. की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर, हे तुम्ही जर शब्द बोलले, हे तुमचं 4 ओळी बोलले तर तो समोरच्याला काय माहित नाही म्हणजे हे कशा पद्धतीने बोलायचं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण असतील, कंसे सर असत किंवा बोर्डे सर असतील, संदीप थोरात सर असतील, अशी 4 नावं घ्यायची आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची. अशा पद्धतीने त्यांनी मला डेमो दिला. त्या 4 वेळी मी पाठ केल्या होत्या की काय बोलायचं म्हणून. आणि अशा पद्धतीने मी पुढं पुढं शाळेमध्ये कार्यक्रम असेल तर तेच शब्द वापरायचो. वाढदिवस असेल तर तेच शब्द वापरायचं. फक्त काय, आजच्या कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं, आजचा कार्यक्रम काय, आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते काय असेल विषय, त्या पद्धतीने बोलून गेलो. मला बोलायला लागलं ते मला मानवामध्ये आल्याच्या नंतर मी शिकलो गेलो. असा हा कार्यक्रम मी 2.5 महिन्याचा कार्यक्रम केला. सरांनी मला 10 क्रिया आणि 1-2 आशीर्वाद लग्नात कशा पद्धतीने द्यायचं हे 2-4 मी शिकलो. मला पुढे यायला पाहिजे होतं पण मी आलो नाही. पण मी हे शिकल्याच्या नंतर माझी मिसेस ग्रामपंचायत मध्ये 10 वर्षे होते, 2007 साली 5 वर्षे, 2012 परत 5 वर्षे आणि 2017 साली मी स्वतः उभं राहिलो. मी निवडून आलो जनतेतून आणि 5 वर्षे माझी मी कडेला लावली. त्यानंतर आता हे पप्पू साहेब थोरात, म्हणजे संदीप साहेब थोरात, ते पण जनतेतून निवडून आलेले. पण आम्ही हे सगळं इथून शिकल्याच्या नंतर काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, तर मला 1-2 महिन्यापासून खंत वाटत होती की आपल्याला भाषण आपल्या मित्राला शिकवायचंय. की त्यांना जर एखाद्या आपल्या पाठीमागचा कार्यकर्ता बोलत असेल, तो शिकलेला नसताना 2 शब्द येऊन बोलतोय पण आपला सहकारी बोलला पाहिजे. म्हणून मी त्यांना 2 महिन्यापासून बोलतोय की तुम्ही आमचे सर आहेत, ओळखीचे आहेत, मानव आर्ट मध्ये आपण जाऊ शिरूरला. पण ते मी त्यांचा शेड्यूल बिझी आहे, त्यांचा धंदा मोठा असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. पण मी त्यांना 2 महिने झाले, तुम्ही फक्त 1 दिवस तर भेटून येऊ, आपण सरांची गाडी घेऊ, तुम्हाला आवडलं तर शिका, नाही आवडलं तर मग शेड्यूल तुमचा प्रश्न आहे. पण 100% सांगतो सर ते येणार, जरी नाही म्हणले तुम्ही स्वतः आणणार त्यांना. पण भाषण शिकवायची माझी इच्छा आहे त्यांना. ते भाषण शिकल्याच्या नंतर ते स्वतःहून काय बोलतील ते त्यांना त्यांची शाश्वती आहे. पण मला 100% सरांनी तयार केलेलं आहे, तसं तुम्ही 100% तयार होणार. फक्त इथं तुम्ही आले पाहिजे, तेवढा वेळ दिला पाहिजे, तर तुम्ही शिकणार. सरांनी आता सांगितलं मला वेळ देत नव्हते, तुम्ही येऊन 2 तास जर इथून परत लगेच गेले तर शिकणार नाही, हे तुम्हाला सांगतो. यासाठी तुम्हाला तो टायमिंग दिलाय, तेवढा वेळ द्यावा, तुम्ही 100% शिकणार ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि आता बोर्डे सर निमगाव माळुंगीचे एकदम उत्कृष्ट बोललेत की त्यांचे शब्द काही घेण्यासारखे होते सर, अतिशय छान घडवलेला आहे त्यांना. तसंच आमचा एखादा व्यक्ती अजून घडवला तर मला त्यात आनंद राहील. नितीन बाजारे सर जे मल्लरी सारखं जे ते नाहीच पुढे बोलत, मी असं नाही झालं पाहिजे. पण हे खरोखर कुठल्या 1000 लोकसंख्येमध्ये बोलू शकतील असं मला वाटतंय. असा आमचा एखादा कार्यकर्ता घडावा असं मला वाटतं. सर तुमच्या या वाटचालीत माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थांबतो, धन्यवाद.